नाराजी पाहायला मिळते दादांच्या? असं आहे की सरकारच मग आपण कॉन्ट्रॅक्टवर देऊया, म्हणजे आज जेवढा पगारावर खर्च होतो त्याच्या एक तृतीयांश पैशात आपल्याला आपला खर्च वाचवता येईल. सरकारी कर्मचाऱ्यांना सगळ्यांना घरी घालू आणि कॉन्ट्रॅक्टवर सरकार चालवायला देऊ, म्हणजे उरलेली सगळी रक्कम आपल्याला विकासावर खर्च करता येईल. शेवटी आज राज्यातले सरकारी कर्मचारी हे महाराष्ट्र सरकार कोणाचंही असो जबाबदारीनं काम करतात, आणि ते जबाबदारीनं जर काम करत असतील तर मला वाटतं की कॉन्ट्रॅक्टवर माणसं नेमण्याच्या बाबतीत अशी बाहेर एक्स्टर्नल जी कामं टेम्पररी आहेत ती कॉन्ट्रॅक्टवर करायला कोणाचीच तक्रार नाही, पण परमनंट बेसिसवर जी कामं आहेत जी विश्वासानं करावी लागतात, जी कॉन्ट्रॅक्टवर माणसं नेमल्यावर बेभरोशाची होऊ शकतात किंवा ज्यावर विश्वास ठेवणं अवघड असतं अशी कामं कॉन्ट्रॅक्टवर होऊ शकत नाही, आणि त्यामुळं कॉन्ट्रॅक्टवर माणसं नेमण्याच्या मर्यादा आहेत, आणि सरकारच्या वतीनं सरकारच्या कडून जे काम अधिकृतपणानं अंतिम आदेश जारी करेपर्यंत जातं ते सगळं सरकारच्या विश्वासू कर्मचाऱ्यांनीच केलं पाहिजे, आणि महाराष्ट्रातले सरकारी कर्मचारी अत्यंत जबाबदारीनं काम करतात, विश्वासानं काम करतात, जगण्यासाठी आवश्यक असणारा पगार जो आहे तो देत असताना सरकारनं देतो त्याबद्दल काटकूर नाणू करू नये, आणि त्याबाबतीत सरकारी कर्मचाऱ्यांना दुःख होईल असं कोणतंही पाऊल सरकारने करू नये. कॉन्ट्रॅक्टवर माणसं नेमण्याचं धोरण हे निषेधार्ह आहे. कॉन्ट्रॅक्टवर माणसं नेमायची असतील तर ती मर्यादित आणि तात्पुरत्या कामासाठी नेमायला हरकत नाही. आपला अनुभव असा आहे महाराष्ट्रात की ज्यांना कॉन्ट्रॅक्टवर नेमलं जातं तेच पुन्हा संघटना करतात आणि आम्हाला सरकारी नोकऱ्या द्या म्हणून आग्रह करतात, आणि सरकार शेवटी कुणाचही असो दबावाला बळी पडतं आणि त्यांना सरकारी सेवेत घ्यायची पाळी नामुष्की अनेक वेळा येण्याचा प्रसंग येतो, नाही तर मग ते मोर्चे काढतात, इथं आझाद मैदानावर ते गर्दी करतात. आणि त्यामुळं मी राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजितदादांना विनंती करेन की कॉन्ट्रॅक्टवर कर्मचारी नेमण्याचं धोरण हे योग्य नाही किंवा त्यांना प्रोत्साहन देणं योग्य नाही. फार तर जी काही तात्पुरती कामं असतील, वर्षभरासाठी असतील, दोन वर्षासाठी असतील असे किंवा काही प्रोजेक्ट्स असतील